Good morning and welcome you all to Rachna's Nav Angel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day, and आज आहे super special day कारण आज मोठं celebration असणार आहे, एक family get together reunion असणार आहे. सो खूप धमाल आणि मस्ती असणार आहे. काय आहे आय गेस हे तुम्हाला समजलंच असेल. सो प्लीज स्टे ट्यून. सो फायनली जी मॅट्रेस आम्हाला गिफ्ट द्यायची आहे, फ्लो मॅट्रेस, ती आम्ही गाडीत मस्त फिट झाली आहे. एक तर ती मस्त कॉम्पॅक्ट आलेली आहे, आणि आजोबांचा बर्थडे आहे, सो आम्ही सगळ्यांनी मिळून डिसाईड केलं की आम्ही त्यांना मॅट्रेस गिफ्ट करू. आमच्याकडे ऑलरेडी फ्लो मॅट्रेस घरी आहे, आणि त्याचा जो एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो अप्रतिम आलेला आहे आता. म्हणून मग आम्ही त्यांच्यासाठी तीच मागवली आहे. ही एक डबल बेडवाली आहे, लाईक ऑलमोस्ट किंग साईज. सो फायनली आम्ही निघालो आहोत. आईला आम्ही पिक केलं आहे, आणि आमचा मध्ये हॉल्ट आहे ठाण्याला, कारण आम्हाला पूर्वाला पिक करायचंय, केक घ्यायचा आहे. सो बाबांचा 90th बर्थडे, 90th म्हणजे 90, जो 4 जूनला होता, आणि विकेंडला सगळ्यांना पॉसिबल होतं कारण स्कूल चालू आहेत, ऑफिसेस चालू आहेत, त्यासाठी मग आम्ही विकेंड चूज केलं आणि आज आम्ही सगळे भेटणार आहोत. आणि मी आर सुपर एक्सायटेड कारण एक छोटंसं गेट टुगेदर होणार आहे. ऑफकोर्स आम्ही अभुनीला आणि ज्ञानाला मिस करणार आहोत बिकॉज दे आर नॉट विथ अस, ते ट्रीपवर आहेत आणि ते सुद्धा तिथे खूप एन्जॉय करत आहेत. कुठे गेले तिथे तुम्हाला त्यांच्या व्लॉग्स थ्रू समजेलच. अँड बाबांसाठी छानचं गिफ्ट घेतले, ते तुम्ही पाहिलं, ते मस्त कॉम्पॅक्ट आलंय. मेन म्हणजे एवढं मोठं किंग साईजचा तो जो मॅट्रेस आहे तो एकदम व्यवस्थित गाडीत बसला सुद्धा. आता तिकडे जाऊन आम्ही ते ओपन करू, सो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. याचा पेपर स्टे ट्यून. आईसाठी आणलेत कांदा पोहे. नायसा आणि आई आता कांदा पोहे खाणार. आई नायसाचं करंट फेवरेट कांदा पोहे, रोज टिफिनला कांदा पोहे. म्हणजे पहिले फक्त बटाटा होता, आता फक्त कांदा पोहे बनाल. हा सेम माझ्या, नंतर सोडून देते एकाच्या पाठीत, एकाच्या पाठीत सगळं आणि मग सोडून देणार. पोटॅटो आधीच खाते पण ती कांदा पोहे. पोटॅटो तिची सोलमेट हा दोघी हा अशा लहानपणापासून अशा चिटकलेल्या, सगळ्या काय गोष्टी बोलतात एकमेकीं बरोबर काय माहिती, ती मिसिंग आहे. म्हणजे आज ती नाही आली तर ती सगळं माझ्या बरोबर शेअर करणार आहे. हो ना, बाकी शाणी आहे कसलं शेअर करते तू. Wow. Oh, beautiful flowers. See my... So, आम्ही एक थीम डिसाईड केलेला आहे आणि त्या थीम नुसार आम्ही सगळ्या काही गोष्टी घेतल्या राईट फ्रॉम द केक. अँड द बेस्ट पार्ट ऑफ दिस गेट टुगेदर इज बंधू असोबांना काहीही माहिती नाहीये, लाईक त्यांना बिलकुल आयडिया नाही की आम्ही सगळे येतो. त्यांनी लिटरली त्या आईला पण फोन केला, कारण आईची थोडीशी तब्येत डाऊन आहे, तर विचारायला की कशी आहेस तू, फाल्गुनी कशी आहे, रचना कशी आहे वगैरे. सो त्यांना काहीही आयडिया नाहीये, सो त्यांच्यासाठी पूर्ण सरप्राईज असणार आहे. आता पण गेल्यावरती आम्ही त्यांना काही सांगणार नाही, आम्ही फक्त सांगणार की आम्ही असं चालू बिकॉज इट्स संडे. सो चला आता आपण केक घेऊया. किती चार्जेस नाही काय फुल बोला. मिल्क की जूस, बॉल की
टू टेडी बेयर ब्लॉक्स की पजल्स हैट की सनग्लासेस जंपिंग जंपिंग बाइक्स और स्कूटर्स फाइनली रीचिंग अ क्लब आजी आजी बरी आहेस ना बरे आजी पण सरप्राईज देते आजी आवाज पण नाही सिक्रेट कसा इकडे व्हायचा जी आमची एवरग्रीन कशी आहे मावशी काय कुठे आहेत बाबा आम्ही घालतो तू घाल घालते बरी आहे ना तब्येत सरप्राईज तुम्हाला माहित होत आम्ही येतो सरप्राईज प्रश्न विचार वजन सत्तावन्न माझं 43 कमी झालं मामी खास मामीने आमच्यासाठी मेजवानी केली है ना मामी आजी बंजी आजी त्रास आईला ग्रीन चिकन कोणाला दिस इज रेड चिकन ग्रीन चिकन असे वेगवेगळे चिकन का बनवलेत मला माहित नाही वरण हार आता झाले तुम्हाला पाहिलं दुकानात पैसा मैसा जाती थोडा थोडा गेलो पातोडे तिचा ब्रश पडला सुस्ती आली मस्त जेवलं मस्त 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 जेवलं आमचा एक स्पेसिफिक
फोडणीचा भात आहे जो आम्ही मटण आणि चिकन बरोबर खातो, जो येल्लो कलरचा असतो. नारळाचं जे दूध असतं ना त्याच्यापासून ते बनतं. आणि ते इथे आल्यावर इट्स लाईक मँडेटरी. कधीपासून किती दिवसांपासून खायचं होतं. सो युजली आईकडे जेव्हा जाते तेव्हा मी ते खाते, पण यावेळेस मला ते पण जमलं नाही. आणि इथे येणार होतो मग मामीने मस्त, आजीने मस्त भात बनवला, मामीने मस्त चिकन मटण दोन्हीसुद्धा छान बनवलं, पोट भरून ते खाल्ले. आता आजोबा गेलेत वरती झोपायला, ते खूप सरप्राईज झाले. आता आम्हाला बघून सरप्राईज झालं, तर अजून येतील तेव्हा तर ते अजून सरप्राईज होणार. त्यांच्या मनात ऑलरेडी खूप प्रश्न आहेत की एक्झॅक्टली काय चाललं आहे, मला का नाही सांगितलं, मला का नाही सांगितलं असा मला प्रश्न त्याच्याकडे. तर आता आम्ही ती जी मॅट्रेस आहे ती काढतो आणि ती लपून ठेवतो. डेकोरेशन झालेलं आहे आणि बाबांना अजूनपर्यंत माहित नाही, ते जेव्हा पण येतील त्यांच्यासाठी ते पूर्ण सरप्राईज असणार आहे. येस. आणि हा ट्रे वर पण ठेवूया. काय डॉक्टर साहेब, बरे आहेत ना? मस्त, ऑल गुड. खेळायला आवडत. आता नाही बोलत होते दीदी. गुड्डी दाई, मामा आपल्याला करायचा आले आल्या वरती उडवायचा, तसं यांनी आता खाली असं त्यांना गेले. आता हसली ती होळी बाबा, आता कुठे ती होळी वाचायला मिळाली. मगाचपासून होळ्या बंद होत्या. ओळी उडी मग, ओळी उडी मग, आता तुम्ही तिला हे करताय ना. नाही सर, जाम बाबू. पाणी दे ग, पाणी काय झालं, पाणी पिला, मावशी घेऊन पाणी घेता. मी नाही, चहा नाही पितात. मग काय पिता? काहीच नाही. सगळ्यांनी आपला आपला टॅलेंट दाखवा दिवे बनवण्याचा. हल मामा बी रेडी फॉर द गिफ्ट. हा, काय एक एक किलो मटन, मटकी ते मटकी मटकीसाठी सगळे चॅलेंज आहे. चालू करा. काय का आई तुला मटकी पाहिजे? चलो मटकीसाठी इथे कॉम्पिटिशन चालू आहे. आणि जो चांगले दिवे बनवेल आणि फास्ट दिवे बनवेल त्याला मिळणार आहे एक किलो मटकी. आणि इथे ए
इथे इथे एक माणूस वेगळं करते वाती बनवते तिला पहिलेच देऊन टाक मटकी एक मोठीला एक किलो मटकीचे एवढे Yeah.